आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. सॉरी बाबा. या घरातली माझ्या आयुष्यातली हिची काय जागा आहे हे इतक्या वर्षातही हिला कळलं नाहीये का? आणि तरी मी हिच्यासाठी काहीतरी करावं असं म्हणणं आहे ना तुमचं? हिच्यासाठी मी आयुष्यात एकाच गोष्ट करू शकतो. बाबांचा आशीर्वाद हवा होता. काही नाही, माझ्या नशिबाचाच दोष. आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा मी त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद नाही घेऊ शकत. नाही, मी तर म्हणेन ना तू हट्टानेच जा, तुझ्या बाबांच्या पायांना स्पर्श कर आणि म्हण द्या आशीर्वाद. तूही थट्टा कर माझी. आता हे बघ, मी थट्टा करत नाही आणि ह्या बाबतीत तर खरंच नाही, पण मला सांग तुला कधीतरी असा हट्टा करावाच लागणार ना. कसं शक्य आहे? मी त्यांच्या समोर जरी गेले ना तरी ते लगेच असे पाठ फिरवून निघून जातात. माझा स्पर्श जरी झाला तरी लगेच त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. मग काय मनातल्या मनात पाया पडणार आहेस का तू? तेच करते मी रोज, पण निदान आजच्या दिवशी तरी मला बाबांचा आशीर्वाद मिळावा, मला त्यांच्या पायाला स्पर्श करता यावा अशी खूप इच्छा आहे माझी. तुला वाटतंय ना असं व्हावं? मग हे असं मनातल्या मनात कुठं बंद कर, काहीतरी मार्ग नक्कीच सुचेल आपल्याला ज्यामुळे तू तुझ्या बाबांच्या पायांना स्पर्श करू शकशील. सो डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. दर्शन घेऊन आले, तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. कशी आहे? बरी आहे. कधी आलीस तू? आत्ताच आली. देवीकडे साकडं घातलंय. आपल्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं व्हावं म्हणून. कॉफी घ्याल. आणखीन काही प्रश्न? नाही, काही नाही. तुम्ही आपल्या
तुमच्या खोलीत परत आलात बरं वाटलं. तुम्ही कधीपर्यंत असे तुटक वागणार आहात माझ्याशी? पियुषी आधी सारखे बोलायला लागलात हे बघून बरं वाटलं मनाला. अर्थात ती तुमची लाडकी प्रिन्सेस आहे म्हणा, पण माझं काय, इतकी वर्ष हा प्रश्न कधी विचारला नाही मी, पण आजकाल मनात खूप प्रश्न येऊ लागलेत. मी लाडकी कधीच नव्हते, पण आताही परकीच आहे का? घरातल्या लोकांनीच फसवा फसवी केली तर दडपणा परकीपणा येणार. जर घरातल्याच माणसाने घराचे दोन भाग करायचे प्रयत्न सोडले तर आपलेपणा निर्माण होऊ शकतो, नाही का? हिरेश पुसली ना, ते खूप केलंय मी. अजून उगाच फार अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून. पण ती रेश पुसलीये तरी हा दुरावा असाच राहणार आहे का? मागे म्हटलं होतं मी का, मशीन नाहीये. एक बटन दाबलं की एक इमोशन, दुसरं दाबलं की दुसरं, असं नाही होऊ शकत. मी सुद्धा मशीन नाहीये. नवरा बायको मध्ये जोपर्यंत दुरावा आहे तोपर्यंत घरातलं वातावरण पूर्वीसारखं होणार नाही. तुम्हाला जाणवलं नसेल कदाचित, पण मध्ये ही जी रेष येऊन गेली तिने मला एक जाणीव झाली आहे. तुमच्या रागात मला प्रेम दिसलंय. आता हा राग जाऊन फक्त प्रेम कधी दिसतंय याची मी वाट पाहिली. नवरा बायको या नात्यापर्यंतचा प्रवास खूप लांबचा आहे हे माहितीये मला. गाडी रेडी आहे. लागलं नाही ना साहेब? पाय घसरला थोडं, लागलंय मनगट आला, पण ठीक आहे.
तुम्ही जा ना, बाबा वाट बघत असतील तुमची. कुठे लागले नक्की? इथे इथे. हा हळू हळू. तू खरच वेडी आहेस का ग? हो आहेच. पण काय गरज होती हा वेडेपणा करायची? एवढं सगळं करून सुद्धा तुला तुझ्या बाबांचा आशीर्वाद मिळाला का? नाही ना. आशीर्वाद नाही मिळाला म्हणून काय झालं? पण निदान मी बाबांच्या पायाला स्पर्श करू शकले यातच आनंदी आहे मी. अगं अर्पिता, तुला कळत नाहीये का? तू तुझा तोल गेला असता, हाताला काही मेजर दुखापत झाली असती, हात मुरगळला असता, तर काय केलं असतं आपण? तेही चाललं असतं मला. तूच मला सांगितलं होतंस ना, तू मला धीर दिला होतास, तेव्हाच मी ठरवलं होतं. आता खूप झालं, आता रडत बसायचं नाही, काहीतरी मार्ग शोधायचा आणि तशी ऍक्शन घ्यायची. वाह, मस्त आहे ग. आय फील की तू विसरतेस की ह्यातून मार्ग शोधायचा हे आपण दोघं मिळून शोधणार असं ठरलं. पण तू तर एकटी निघाली स्टंटमॅन बनून. मी तुला कधी सांगितलंच नव्हतं की असं काहीतरी डेंजरस करायला. मग काय करणार होते मी सांग? बाबा ऑफिसला निघाले होते, मग रात्री परत ते उशिरा घरी आले असते. मग काय करायचं होतं? मी मनात विचार आला, मग मी घेतली तशी ऍक्शन. खरच धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझं ते पितृप्रेम. तुझ्यासारखी मुलगी ना लाखात एखादी वगैरे असेल. माझे बाबा पण करोडो तेकेत. बापरे, देख बघ असं स्ट्रेच कर बरं वाटेल. अप्पूला आणि युवराजला तुम्ही रिसॉर्टला पाठवलं ना, हे खूप छान केलं. हो ग, पण त्याचा काही फायदाच झाला नाही. म्हणजे बघ ना, त्यांना थोडा वेळ सुद्धा एकत्र घालवता आला नाही. आणि एवढं सगळं झालं, एक फोन पण नाही केला तुम्ही कोणी. अगं तू देवदर्शनाला गेली होतीस म्हणलं, उगाच तुला तिथे कशाला त्रास द्यायचा. म्हणून नीर होता हे किती बरं झालं ना, त्याच्यामुळे सुटका झाली या दोघांची. नाहीतर घरात डबल रेषा ओढल्या असत्या तुझ्या बाबांनी. मला सांग, नील चांगला मुलगा वाटतोय ग. म्हणजे बघ ना, त्यांनी एवढी मदत केली आहे तरी तुला तो का आवडत नाही? बघ, मित्र म्हणून तो एवढी मदत करू शकतो, तर नवरा म्हणून तो मंजू प्लीज. बर, नको हा विषय, फक्त एकच सांगते. म्हणजे बघ, तू त्याला फक्त मित्र मानतेस, पण जेव्हा अडचण आली तेव्हा तूच त्याला फोन केलाय. हा, तू मुलगा म्हणून चांगलाय, माझा मित्र खूप चांगलाय, पण म्हणून लगेच काय प्रेमात पडायला पाहिजे असं कुठे सिलेबस मध्ये लिहिलंय का?
ह्या काही दिवसात बाबाला खूप त्रास दिलाय, बघ खूप हर्ट केलाय त्याला, खूप खोटं बोलली आहे त्याच्याशी. आता मी ठरवलंय, बाबा जो मुलगा पसंत करेल त्याच्याशीच लग्न करेल. बर पण मला एकदा नीलला भेटायचंय. हा अगं, त्याने एवढी मदत केली म्हटल्यावर थँक्स म्हणायला नको त्याला. बर त्याला घरी तर नाही बोलवता येणार, कारण यांना आवडणार नाही, पण आपण कधीतरी ठरवूया आणि आपण जाऊया त्याला भेटायला. हा आई, नीलला थँक्स म्हणण्याची किंवा भेटण्याची काही एक गरज नाहीये. कारण त्याने जी मदत केली आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझा नीलवरच विश्वास नाहीये. हो, काहीतरी खटकतंय मला त्याच्याबद्दल. मित्र म्हणून तरी त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतो का? नाही, मित्र म्हणून माझा विश्वास आहे त्याच्यावर, पण मंजुला सारखं असं वाटतं की मी त्याच्याशी लग्न करावं, त्यासाठी मला वेळ हवाय. पण मला सांग, त्यांनी एवढी मदत केली आहे तरी का खटकतोय तो? आई हे बघ, नेहमी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो, प्रॉब्लेम येतो आणि नील तिथे हजर असतो योगा योगाने. कसं शक्य आहे? रिसॉर्ट मध्ये आम्ही संकटात सापडलो होतो, मान्य आहे, नीलने आमची मदत केली, पण तिथे नेमकं काय घडलं होतं हे पीयूलाही माहित नव्हतं. पण तिथे काय घडलं होतं ही एकूण एक गोष्ट नीलला माहित होती. हा योगा योग आहे. पीयू मला सांग, तुला हे माहित होतं त्या नकली नोटा 2000 नाही? मग हे कसं कळलं त्याला? अगं मग आपण हे सगळं नीललाच विचारलं पाहिजे ना. हे विचारूच आपण त्याला, पण पीयू हे बघ, तो कोण आहे, काय कसा आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत प्लीज तू लग्नाचा विचार करू नकोस. आपण एक काम करूया का, आत्ता बाबा ऑफिसला गेलेत तर त्याला आत्ता बोलवलेलं चालेल, करतेस त्याला फोन? ठीक आहे. प्रिया, 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 हाय. आलास तू? हो, तू फोन केलास आणि मी येणार नाही असं होईल का? तू बोलवलास आणि लगेच आलो मी. हो प्रिया, मी आलोय, पण बाबा? नाही, तो मगाशीच ऑफिसला गेला. ऍक्च्युली मंजूला तुझ्याशी बोलायचं होत. एक मिनिट हा. मंजू, मंजू, अरे बस ना तू, उभा काय आहेस प्लीज, बस बस बस. आणि हाय हाय. प्रिया, पण मी खरं सांगतो, हे असं लपत छपत भेटणं मला खरंच आवडत नाही. मला डिरेक्टली भेटायला आवडतं, डिरेक्टली बोलायला आवडतं. प्रियाने जर परमिशन दिली ना तर मी आत्ता बाबांकडे जाऊन लग्नाची मागणी घालू. अरे बघ मंजू, म्हणून मला याची भीती वाटते. अरे नील, खर तर मी तुला बोलवलंय, मला थँक यू म्हणायचं होत. थँक्स कशाबद्दल? युवराज आणि अर्पिताला रिसोर्ट मध्ये मदत केलीस ना म्हणून.
ऐकतेय की तू नेहमीच मदतीला धावून येतोयस. हो त्यात एवढं काय आहे नील? मला बोलायचं आहे तुझ्याशी. हा बोल ना अर्पिता. तू जेव्हा आम्हाला मदत करायला आला होतास तेव्हा बऱ्याच गोष्टी तुला आधीपासूनच माहिती होत्या. जसं की आम्ही त्या खोट्या नोटांच्या प्रकरणात अडकले गेले आहोत. हो कारण प्रियाने मला फोन केला आणि पण प्रियाला फक्त एवढंच माहिती होतं की आम्ही खोट्या नोटांच्या प्रकरणात अडकले गेलो आहोत. बाकी गोष्टी तिला माहितीच नव्हत्या. जसं की त्या नोटा 2000 होत्या की 500. पण तू जेव्हा रिसॉर्टवर आलास तेव्हा तुला सगळंच माहिती होत. कस खरंच तुला प्रियाने हे सगळं सांगितलं होतं म्हणून तू आमच्या मदतीला आला होतास की तुझ्या मनात आणखी काही हेतू होता?